झी 24 तास एक पाऊल पुढे। आणखीन एका तुझ्या महत्वाच्या भागाबद्दल बोलायचं म्हणजे तुझी राजकीय मतही अत्यंत प्रखर आहेत, ती वेळोवेळी तू बेधडकपणे धाडस करून मांडलेली आहेस। दुसरी गोष्ट म्हणजे त्यात बदलही घडलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 20-25 वर्षामध्ये बघतोय बदलही घडलेले आहेत। तुझ्या या राजकीय मतांच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? मी मगाशी म्हणालो तसं की मी आणीबाणीचं प्रॉडक्ट आहे असं माझं म्हणणं आहे। त्यावेळेला जे काही झालं की टर्मॉइल, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं तेवढं मोठं टर्मॉइल की आणीबाणी, मग त्याच्यानंतर अस्वस्थता, इलेक्शन्स, सगळं ते कॅम्पेन, जनता गव्हर्नमेंटचं येणं, जनता गव्हर्नमेंट पडणं 2.5 वर्षात, परत इंदिराजी येणं, ह्यांनी मला एक म्हणजे काय लहान मुलासारखं आईला हे काय आहे, सॉलिड गंमत आहे असं मला त्यावेळेला झालं मी शाळेत असताना, आणि मला त्याचं फार महत्व वाटलं आणि त्यामुळे मी कंटिन्युअस त्याच्यानंतर मी फॉलो करत आलो राजकारण। म्हणजे त्यावेळेला तर आपल्याला रिझल्ट यायला 3-3 दिवस लागायचे अख्ख्या निवडणुकांचे रिझल्ट यायला, तर मी 3-3 दिवस मी रेडिओ आणि टेलिव्हिजन समोर बसलेला असायचो। तर ते एक अट्रॅक्शन निर्माण झालं मला आणि मला असं निश्चितपणे त्यावेळेला वाटलं त्या सगळ्या वातावरणात की या सगळ्याचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतो, एक सामान्य माणूस माझ्यावरती परिणाम होतो आणि मी जबाबदार असतो ह्या सगळ्या गोष्टींना, असं एक मला कुठेतरी सतत वाटत राहिलं। कारण त्या मतपेटीची जी गंमत आहे ना, ती मला त्या दोन इलेक्शन्समध्ये आपल्या 1980 आणि दुसऱ्या, अगदी बरोबर आहे, या देशामध्ये 50% खासदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं जातं आणि इतकी प्रगल्भ लोकशाही, इतक्या लोकशाहींचा निवडणुकांचा अभ्यास केल्यानंतर कुठल्याही जगातल्या देशात मला दिसलेलं इम्पॉसिबल आहे। मला तर इतकं कौतुक वाटतं आणि ह्याला आपले राजकारणी पण जबाबदार आहेत, म्हणजे त्यांना क्रेडिट द्यायला पाहिजे आपण, असं माझं म्हणणं आहे की 34-34 वर्ष एखाद्या राज्यामध्ये किंवा याच्यामध्ये असलेली सरकार एका निवडणुकीत पडलेली आहेत आणि त्यांनी ते मान्य करून सोपं नाही आहे। तुमच्या आजूबाजूचे देश बघा तुम्ही काय पद्धतीने कसं तिकडे चाललेलं आहे आणि राजकारण कसे हातात, त्यामुळे हे फार चांगली ही आपल्या देशातली गोष्ट आहे, घटना आहे। आपल्याकडे आजकाल फॅशन झाली आहे राजकारण्यांना शिव्या देण्याची, पण मला असं वाटतं की ते नाही, आपण आधी आपण बघायला पाहिजे की काय आपण आहोत आणि त्याला राजकारण्यांना शिव्या द्यायची फॅशन झालेली आहे, व्यवस्थेवरचा विश्वास उडावा अशा प्रकारची जी एक मतप्रणाली या देशात गेल्या काही वर्षात आली त्याचा तू प्रखर विरोध केलास आणि त्या काळात मी विरोध केला आणि आपण दोघांनी तो भोगला, त्याचं एक जिवंत उत्तम उदाहरण म्हणजे अण्णांच्या संपूर्ण भूमिकेचा पहिल्यापासून तू विरोध केलेला होतास आणि सगळे तुझे ठोकताळे त्या काळात बरोबर आले, आजही ते बरोबर ठरत आहेत। काय वाटतं सामाजिक आंदोलनांबद्दल, त्याची धारच कमी झाली आता? त्यामागचा विचार आणि त्या विचार एक अधिष्ठान लागतं ना, एक वैचारिक अधिष्ठान लागतं पहिल्यांदा तुम्हाला, त्या वैचारिक अधिष्ठानावरती तुमची एक फिलॉसॉफी तयार होते आणि त्या फिलॉसॉफीला धरून एक कृती तुमची तयार होते। हे आहे कुठल्याही कृतीला एक सामाजिक परिमाण असतं, त्यातून एक बदल घडतो। हा, मी साधी उदाहरणं देतो, म्हणजे जो मी त्याच्यातही म्हटलेलं होतं की गांधींचा दरवेळेला उल्लेख होतो आत्ता सुद्धा आणि हे करताना सुद्धा, हे होतं गांधींना एक वैचारिक अधिष्ठान होतं, त्याला कारणं होती, त्यांची पुस्तकं होती, त्यांचा विचार होता, त्याचा कृती, या सगळ्याच एक होतं, त्याच्यातनं एक फिलॉसॉफी होती आणि त्याच्यातनं काही कृती त्यांनी केलेली होती, एक ठाम विश्वास होता त्याच्यामागे। त्यांनी प्रत्येक गोष्टीची व्याख्या केली, हिंसा व्याख्या केली त्यांनी आणि फार वाईट व्याख्या आहेत हा त्यांच्या। उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी गरिबीला खूप मोठी हिंसा मानलं आणि त्यामुळे अहिंसेची व्याख्या काय झाली, म्हणजे ही गरिबी हटवणं ही अहिंसेची व्याख्या झाली। अहिंसा म्हणजे काय, तर त्याच्यामागे गरिबी नसावी ही त्याच्यामागे। सांगायचा मुद्दा हा की तुम्ही जी कॉन्सेप्ट मांडता आहात त्याची फार वाईडर व्याख्या तुम्हाला पहिल्यांदा करावी लागेल, त्याच्यानंतर, मी सामाजिक आंदोलनाबद्दल बोलतो आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना त्यावर आधारित कृती कार्यक्रम द्यायला लागेल की तुम्ही हे करा, परदेशी कपडे वापरू नका, तुम्ही चरखा चालवा, तुम्ही मीठ हे सत्याग्रह, हा जो काही प्रकार डायरेक्ट तुमच्या ह्याला भिडणारे कार्यक्रम आहेत दिलेले, तर ह्या दोन गोष्टी मला लॅकिंग वाटतात। भ्रष्टाचाराची व्याख्या काय हो, 2000 कोटी रुपये म्हणजे फक्त भ्रष्टाचार? मी आज सिग्नल तोडला आणि 50 रुपये टेकवले हातावरती, तर आज तो भ्रष्टाचार नाही? माझी कपॅसिटी
भ्रष्टाचाराची आणि समोरच्याची ही 50 रुपयाची आहे, ज्याची कॅपॅसिटी 2000 कोटी रुपयांची आहे तो 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. प्रवृत्ती एक आहे हे आम्हाला कोण सांगणार? वा, माझा त्रास म्हणजे विरोध म्हणण्यापेक्षा मला तो त्रास होत होता की आज हे मला कोणी सांगताय का की बाबा रे जेव्हा हुकुमशाही राजेशाही असते तेव्हा यथा राजा तथा प्रजा हे ठीक आहे, आज लोकशाही आहे यथा प्रजा तथा राजा हे आजचं सत्य आहे लोकशाहीचं, हे मला कोण सांगणार? मला कोण हे सांगणार की तुम्ही आंदोलनाला येताना तिरंगा जो घेऊन येत आहे तोच मुळात 200 रुपये ब्लॅकनी जर घेऊन येणार असाल, मला तुम्ही साधा कार्यक्रम द्या की नका घेऊ राजानो, काही गरज नाही आहे तुम्हाला झेंडा घेऊन येण्याची. मला म्हणायचंय जोपर्यंत आणि हे सत्य आहे, आज दुर्दैव काय झालं माहितीये भारतीय समाजाचं सगळ्यात मोठं, की ज्या कुठल्या समस्या मला आजूबाजूला दिसत आहेत ना त्या सगळ्या समस्यांचं कारण मी दुसरा कुणीतरी आहे असं शोधत राहतो आणि तो पार कुठपर्यंत तर मी पाश्चात्यांपर्यंत जातो. आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण, अहो नाही, भारतीय समाज हा इतका डोकेबाज समाज आहे अंधानुकरण नाही करत आपण, बरोबर आपल्याला हवं तेवढ्याच गोष्टींचं आपण अनुकरण करतो, अत्यंत डोळसानुकरण करतो आपण, अंधानुकरण नाही. अंधानुकरण केलं असतं तर त्यांची वर्किंग स्टाईल पण आपण घेतली, त्यांचं वर्क कल्चर आपण घेतलं असतं. सोमवार ते शुक्रवार मरमर काम करणारा 8 तासाचा अमेरिकनही घेतला असता आणि शनिवार रविवारी मजा, आम्ही फक्त शनिवार रविवारचा मजा करणारा घेतला, सोमवार ते शुक्रवार काम करणारा घेतला की ठराविक वेळेला जाऊन बसतो फक्त काम म्हणजे कामच करतो आणि परत निघतो. हे आम्ही आणि किती गोष्टी शिस्त नाही घेतली आम्ही त्यांची, त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता केवढा महत्वाचा भाग आहे की माझा श्रमाला महत्व. आपल्याकडे तर म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर हे येणंच शक्य नाही कारण आपल्या समाज व्यवस्थेमध्येच आपली जाती व्यवस्थाच मुळात लेबरवरती अवलंबून आहे की तू काय काम करतोस म्हणजे तू खालचा आणि तू काम करणारा वरचा. तर आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर हे इतकं जाती व्यवस्थेशी जोडलेलं आहे की ते इम्पॉसिबल. सांगायचा मुद्दा हा आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुणाला तरी दुसऱ्याला दोष देणं, कुठल्या तरी एका बाहेरच्या एंटिटीला दोष देणं हे आज आपलं एक हे झालं आणि ते मला फार वाईट त्याचं वाटतं की ते आणि आम्ही का मंगळावरनं आलेत का राजकारणी? नाही, आमच्यामधनच निर्माण झालेले आहेत. एक प्रकारे आपल्या व्यवस्थेचं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट आहे. कारण तुम्ही पिढ्यानपिढ्या तुमच्या मुलांना काय शिकवलं की राजकारण वाईट असतं त्याच्यापासून दूर राहा हे तुम्ही शिकवलं. आमची शिक्षण व्यवस्था सुद्धा एक स्वार्थी नागरिक बनवणारी शिक्षण व्यवस्था आहे आमची. तर या सगळ्यामधनं एक पद्धतीचं राजकीय व्यवस्था निर्माण होणार, त्याला इलाज नाही आहे आणि हे आपण केलंय हे कधी आपण लक्षात. म्हणजे राजकारणाबद्दलचा असंतोष एक वेळ मान्य असू शकतो परंतु राजकारणाबद्दलची एक पराकोटीची अस्पृश्यता तिटकारा हा संपूर्ण समाज व्यवस्थेलाच अंतिमता घातक आहे. घातक आहे. मला तर उलट राजकारणाबद्दल असलेली घृणा सुद्धा मान्य नाहीये. बरोबर. माझं म्हणणं आहे की लेको तुम्ही बघा ना का हे अशी झाली अवस्था, का अशी लोक तिथे गेलेली आहेत. तुम्ही त्याच्यापासून दूर जात राहिलात की जे करू शकणारी लोक होती जे काही त्याच्यामध्ये ते तुम्ही सतत लांब राहिलात. मग देश आहे म्हणजे सरकार पाहिजेच, सरकार नाही असं होऊ शकत नाही. मग जर सरकार पाहिजे आणि जर काही लोकांनी जर त्याच्यापासून माघार घेतली तर मग ती एक पोकळी निर्माण होणार ना. मग ती आता कुणी भरली पोकळी ह्याच्यावर तुम्ही कशासाठी उगाच आवाज करताय? तुम्ही ती पोकळी निर्माण होऊ दिलीत हे आपण बघायला नको का? काय तुम्ही अजूनही तुमच्या मुलांना हेच सांगणार आहात की तुम्ही राजकारणात वाईट, तुम्ही फेसबुकवरती लिहिणार आहात की हेट पॉलिटिक्स? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही आज इथे राहू शकता, हे लिहू शकताय, याचं कारण तुमचं आज सरकार आहे आणि ते एका अर्थी स्थिर सरकार म्हणजे कुठल्या अर्थाने की डेमोक्रॅटिक आहे आणि तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी करू शकताय, ह्याला तुम्ही कधी महत्व देणार? या गोष्टीचं मला फार. आणि म्हणून राजकारणी हे जणू काही शत्रू आहेत आणि तेच सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. आता ती परिस्थिती तुम्हाला वाटत असेल त्याच्यात मी 100% ते खोटं आहे असं अजिबात म्हणत नाही. भ्रष्टाचाराचं मी अजिबात समर्थन करत नाही कारण आपल्याला लगेच आपण कोणाची तरी माणसं म्हणून लगेच शिक्का कारण तुम्ही अण्णांना विरोध करता म्हणजे तुम्ही अमुक पक्षाचे. नाही हो, असं नाही आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की ह्याच्या मुळाशी जायला पाहिजे. आणि आज जर माझ्यासमोर देशातली सगळी चॅनल्स उभी आहेत 12 दिवस तर माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी संधी आहे लोकांना सांगण्याची की हे याचं मूळ आहे, तू याचा विचार कर. ती संधी आजच्या सामाजिक आंदोलनांनी गमावली असं माझं. माध्यम त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं तरी सुद्धा ती संधी अण्णांच्या आंदोलनानं गमावली असं ठाम मत आहे. असं माझं मत आहे आणि मला त्याचं वाईट वाटतं. मला
इतका तो चांगला माणूस आहे, इतके त्याचे चांगले विचार आहेत. मला म्हणायचं की जी प्रॅक्टिकॅलिटी आहे ही थोडीशी जर उपयोग करून घेतला असता, कळलं नाही मला असं वाटतं की अरे आज माझ्या हातात हे शस्त्र आलेलं आणि हे शस्त्र लोकांना, मला मंडेला गांधी या लोकांचं फार त्याच्यासाठी महत्व वाटतं की देशाला सांगण्याची ताकद होती तुम्ही चुकताय. गांधींनी आंदोलन थांबवलं नाही पोलीस चौकी जाळल्यानंतर, एवढं भरात आलेलं आंदोलन काँग्रेस विसर्जित करा असंही बोललं, विसर्जित करा असं म्हणालेला होता. नेल्सन मंडेलांचा तो इन्व्हिक्टस नावाचा सिनेमा तुम्ही बघा, त्याच्यामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे. एकच वाक्य त्याच्यातलं सांगतो की एक ते सांगत येते ती बाई आणि त्यावेळेला अर्थातच वर्ण ह्याच्या वगैरे सगळं निर्माण झालेलं आणि एक संधी मिळाली होती लोकांना की आता आमचं राज्य आहे आणि वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्यातून एक चुकीचा निर्णय घेत असतात आणि मंडेलांची सेक्रेटरी त्यांना सांगते की अहो तुम्ही जाऊन तो निर्णय बदलायला सांगू नका, पीपल वॉन्ट इट. आणि मंडेला म्हणतात बट पीपल आर रॉंग. वा वा वा, देर यू आर, देर यू आर, पीपल आर रॉंग. गांधींनी सुद्धा नाही, पीपल आर रॉंग, व चौकी जाळतात हे वेगळ्या ठिकाणी जे लासलं नको आहे मला. अरे हे पीपल आर रॉंग, तुम्ही चुक, आजकाल घाबरतोय आपण त्यालाच की जनतेला सांगायचं कसं की तू चुकतीयस, मेजॉरिटीला सांगायचं कसं की तुम्ही चुकताय. हे जर लीडरमध्ये जर मेजॉरिटीला चुकताय तुम्ही हे सांगायची जर ताकद नसेल तर तुमचा देश कधीच पुढे जाणार नाही, कारण तुम्ही मग सरेंडर होताय. काय आहे मला भारतामधल्या ज्या काही गोष्टींचं खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं, त्याच्यामध्ये जाती व्यवस्था मला फार त्याचं प्रचंड दुःख होतं, कारण त्यांनी आपल्याला खूप नुकसान केलंय त्या व्यवस्थेने. झी 24 तास एक पाऊल पुढे.